अनेक दिवसांपासून परभणीतल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे, मात्र परभणीतल्या पूर्णा शहरातला पहिला पाऊस पडला आणि यामध्ये भिजून लहान मुलांनी आनंद लुटला. या पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांची सुटका होतीये. माथेरानमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात. 142 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे सध्या माथेरानमध्ये आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय. सर्वत्र धुक्याची चादर पसरल्यानं पर्यटक पावसात भिजण्याबरोबर गरमागरम मक्याचं कणीस खाण्याचा देखील आनंद लुटतात. नुकत्याच झालेल्या दंगलीमुळे कोल्हापूरच्या प्रतिमेला धक्का लागला. यापुढे अशा अघटित घटना घडू नये यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज जयंती पूर्वसंध्येला शिवशाहू सद्भावना फेरी काढण्यात आली. बाळासाहेब पाटलांनी टिपलेली ही रॅलीची ड्रोन दृश्य खासगी 24 तास प्रेक्षकांसाठी. राज्यातल्या सद्यस्थितीवरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. राष्ट्रपतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातल्या राजकारणाची पातळी खालावली आहे. हिंदू मुस्लिम असा धार्मिक वाद निर्माण केला जातोय आणि ही आपली संस्कृती नाहीये असं संभाजीराजेंनी नाशिकमध्ये म्हटलंय. शाहू महाराजांचे विचार महाराष्ट्र विसरला आहे का असा सवाल त्यांनी या निमित्तानं केला. जनतेच्या प्रश्नासाठी रमेश राजूरकर अर्ध्या रात्री आले तरी त्यांच्यासाठी आपलं दार खुलं असेल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरातल्या भद्रावतीत केलं. विदर्भात मनसेला धक्का देत रमेश राजूरकर यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केलाय. भाजपचा डीएनए ओबीसींकरता असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चंद्रपूरमध्ये केलं आणि यावेळी त्यांनी डॉक्टर अशोक जीवतोंडेंच्या भाजप प्रवेशाबाबत आनंद व्यक्त केला. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वाधिक ओबीसी मंत्री आहेत. यापूर्वी कोणत्याही पक्षानं ओबीसींना संधी दिली नसल्याचं ते म्हणाले. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.